नटराज कला क्रीडा प्रतिष्ठानाचा 15वा वर्धापन दिन उत्साही वातावरणात पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृहात पार पडला. यावेळी प्रभाकर कोंढाळकर, राज्य सचिव अर्थक्रांती जनसंसद, ऑल इंडिया ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष बाबासाहेब धुमाळ, मराठी नाट्य निर्माते विजय जोशी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सदस्या सुजाता पलांडे, ज्येष्ठ सिने व नाट्य कलावंत डॉक्टर विलास उजवणे, लक्ष मालिका फेम जगन्नाथ निवंगुणे, अस सासर सुरेखबाई मालिका फेम अंकिता पनवेलकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश स्वामी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संयोजकांच्या वतीनं डॉक्टर विलास उजवणे, जगन्नाथ निवंगुणे, अंकिता पनवेलकर यांना कलाक्षेत्राचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश स्वामी यांनी केले. त्यांनी 15 वर्षातील प्रतिष्ठानाचा कार्याचा अहवाल प्रास्ताविकात सादर केला. नाट्य निर्माते विजय जोशी यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव करताना महेश स्वामी यांचा आवर्जून उल्लेख केला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ॲडव्होकेट रमेश उमरगे, रमाकांत रोडे, शांतविरप्पा महंत, मिलिंद मेश्राम, सुनील लांडे, सुरजित सिंग लांबा, हरी सावंत, संतोष मोरे, संगीता ताम्हाणे, मृदुला महाजन आणि मावळ तालुक्यातील इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस ग्रुपचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळेस पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बाबासाहेब धुमाळ यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, नटराज कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीनं समाजोपयोगी उपक्रम गेली 15 वर्ष राबवण्यात येत असून त्यांच्या प्रत्येक वर्धापन दिनाचा मी साक्षीदार आहे. यावेळेस अंकिता पनवेलकर हिने सत्काराला उत्तर देताना प्रतिष्ठानचे आभार मानले. लक्ष मालिका फेम जगन्नाथ निवंगुणे सत्काराला उत्तर देताना म्हणाले, लक्ष सिरियलमुळे मला खरी ओळख मिळाली. लक्षमध्ये माझ्या कॅरेक्टरचं नाव होतं वीरेंद्र कदम आणि माझं एक पालूपद होतं, म्हणजे माझं कॅरेक्टर असं मारणारच, म्हणजे गुन्हेगारांना मारणार सोडणार असंच काहीतरी होत होत. त्यामध्ये माझं एक पालूपद होतं, जो मारतो बेदम तो वीरेंद्र कदम, असं म्हटलं की हा कानाखाली मारणार असं एक ठरलेलं गणित असायचं ते. नगरसेविका सुजाता पलांडे यशस्वी पुरुषांच्या मागे त्यांच्या पत्नीचा सहभाग असतो असं सांगून म्हणाल्या, कोणी विसरायला नको म्हणून त्यांना आठवण करून देते. प्रत्येक कर्तृत्वान पुरुषाच्या मागे कर्तृत्वान स्त्री असते आणि ती आमची रोहिणी आहे. कारण रोहिणी नसती तर महेश स्वामी असे महेशासारखे फिरले पण नसते. कारण घरदार सोडून जे काम पुरुष करू शकतो त्याला जर बाईने होकार दिला तर मला वाटतं तरच हे काम होऊ शकतं. कारण आता मी नेहमी भाषणामध्ये माझं म्हणते की कर्तृत्वान स्त्रीच्या मागे कर्तृत्वान पुरुष सुद्धा उभा असायला लागतो, कारण मी पण त्या पद्धतीने उभी आहे. म्हणून माझ्या सर्व बंधूंना मी प्रथमतः नमस्कार करते. या कार्यक्रमामध्ये मी हरखून गेलो. डॉक्टरी पेशा सोडून अभिनयाच्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारे अभिनेते डॉक्टर विलास उजवणे म्हणाले, हे जे मान्यवर आज ज्यांचा इथे सत्कार झाला, जे उत्सव मूर्ती आहेत, त्यांच्याकडे बघून पुन्हा एकदा उत्साह संचारला मनामध्ये. 10 हत्तींचं बळ आलं, स्फुरलं, पाहू सुद्धा स्फुरण पावले की नाही, इथून पुढे कामाला सुरुवात करायची, माझं काम त्या मानाने खूप कमी. राज्य सचिव अर्थक्रांती जनसंसदेचे प्रभाकर कोंढाळकर सध्याच्या परिस्थितीचा आढावा सादर करताना म्हणाले, आमचा 5 प्रस्ताव आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्स रद्द करा की ज्याच्या माध्यमातून ब्लॅक मनी तयार झाला, ज्या ब्लॅक मनी माध्यमाच्या ब्लॅक मनीच्या माध्यमातून करप्शन तयार झाले, ज्या काळ्या पैशामुळे आतंकवाद पोहोचला, ज्या काळ्या पैशामुळे नक्षलवाद जन्माला आला, तो काळ्या पैसा जर जन्माला नाही आला तर भारत देश प्रचंड जगामध्ये महासत्ता होईल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या पण थांबतील. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन राजेंद्र कोरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉक्टर विकेश मुथा यांनी मानले. या कार्यक्रमाअंतर्गत रमेश पाचंगे यांनी चौघडा वादन करून उपस्थितांची वाहवा मिळवली. चौघडा वादनाची ही छोटीशी झलक.